आपल्यासोबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत आहेत. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य शिबिराची पाहणी केली आहे आणि तुम्ही 6 लाखांच्या वरती अद्याप रुग्णांची तपासणी झाल्याचं म्हटलं जातं, कसं बघताय इकडे? 6 लाखाची तपासणी ही तरी दिंड्या प्रस्थान ठेवल्यापासून पंढरपूरपर्यंत येईपर्यंतच झालेल्या आहे आणि तुम्हाला उद्या एक्झॅक्ट आकडा मिळेल. जवळपास 10 ते 12 लाखाच्या वरती सर्व रुग्णांच्या, सर्व माझ्या वारकऱ्यांच्या तपासण्या झालेल्या आहेत, त्यांच्यावरती मोफत उपचार चालू आहेत. आज वाळवंटी तरी आपण जाऊन बघा, कदाचित आपण गेला नसाल वाळवंटाला, त्या ठिकाणी 5 माझे फिरते दवाखाने आणि प्रत्येक ठिकाणी 10-10 बेडचं हॉस्पिटल ICU सहित त्या ठिकाणी तयारी आहे. त्या ठिकाणी म्हणजे ज्याला लाईफ सपोर्टचे असे 450 पेशंट आम्ही दुरुस्त करून आम्ही जिल्हा रुग्णालयाला पाठवले. पाणी दौरा करताना मुख्यमंत्री धावपळीत दिसले, नेमकं कारण काय? नाही, बाकीच्याही गोष्टी असतात. आता ह्या ठिकाणी काल मुख्यमंत्री आले, तुम्ही बघितलं 24 तास आज त्यांनी झोप घेतलेली नाही, प्रत्येक वारकऱ्याला भेटतायत, प्रत्येक ठिकाणची पाहणी करतायत आणि अशाच पद्धतीचं पुढचं नियोजन आहे. ठाण्याला काल जवळपास 270 मिली पाऊस पडलेला आहे, त्या ठिकाणचं डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्या ठिकाणचे कार्यकर्त्यांचे फोन यायला लागले म्हणून त्यांना फास्ट ट्रॅकवरती तिकडे जायचं, बाकी विशेष काही नाही. तुम्ही ठाण्याचा उल्लेख केला म्हणून प्रश्न विचारतो की मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचतंय, तर आता ज्या अधिकाऱ्यांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं नालीसफाई योग्य नाही झाली तर पाणी साचलेच अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, आता कारवाई होणार का? नाही, ते आता पाणी साचलं की नाही हे आपण बोलताय म्हणून त्याच्यावरती मी विश्वास ठेवा असं नाही आहे. मी आता पुढच्या आठवड्या ज्यावेळेस बघेन आणि त्यावरती नेमकी सिच्युएशन काय आहे बघितल्यानंतर त्याच्यावरती भाष्य करणं योग्य ठरेल. धन्यवाद.